नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. आज कोरोना प्रतिबंधात्मक लस नसेल तर अनेक ठिकाणी तुम्हाला एंट्री नाही. सरकार लसीकरणासाठी आग्रही भूमिका घेत असल्यामुळे लस न घेता लसीकरणाचं प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या देशपातळीवरच्या एका रॅकेटचा भांडाफोड झालाय. पाहूयात आमचे प्रतिनिधी विलास बडे यांचा स्पेशल रिपोर्ट. लस न घेताच लसीकरणाचं प्रमाणपत्र देश पातळीवरच्या रॅकेटचा पर्दाफाश. मुंबऱ्यातल्या रॅकेटचं आजमगड कनेक्शन. लस न घेता दिलेली प्रमाणपत्र जप्त. ठाणे पोलिसांकडून सापळा रचून भांडाफोड. देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता लसीकरणासाठी आग्रही भूमिका घेतली जातीय. अनेक ठिकाणी नो लस नो एंट्रीचा अवलंब केला जातोय. यावर उपाय म्हणून लस न घेणाऱ्या काही लोकांनी भलताच मार्ग शोधून काढलाय. कोरोना प्रतिबंधक लस न घेताच लस घेतल्याचं सरकारी प्रमाणपत्र देणाऱ्या एका देशपातळीवरच्या टोळीचा पर्दाफाश ठाणे जिल्ह्यातल्या मुंबऱ्यामध्ये करण्यात आला. डायगर पोलिसांनी हे संपूर्ण रॅकेट अत्यंत शिताफीनं सापळा रचून उघडकीस आणलंय. ठाणे जिल्ह्यातल्या डायगर पोलिसांना मुंब्रा परिसरात अशा प्रकारचं रॅकेट कार्यरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी काही डमी ग्राहकांच्या माध्यमातून हे रॅकेट उघडकीस आणलं. काही लोक कोरोनाची जी लस आहे ती न घेता सर्टिफिकेट मिळवतात अशी माहिती आमच्या पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावरून आम्ही त्या लोकांकडून प्रत्यक्ष जे लोक असे करतायत अशा लोकाला एक विश्वासात माणूस घेऊन त्याला आम्ही समजून सांगितलं किंवा ह्याची काय माहिती ती आम्हाला दे. त्यावरून त्यांना आम्हाला माहिती सांगितलं की काही लोक आहेत ते विदाऊट व्हॅक्सिन घेता सर्टिफिकेट देत आहेत. म्हणून आम्ही 16/11/2021 रोजी एक ट्रॅप बनवला, ट्रॅप केस करण्याकरता. आणि जो इसम हे पुरवठा करायचा आहे सर्टिफिकेटचं, अशा एक इसमालाकडं आम्ही मागणी केली की आम्हाला एक सर्टिफिकेट पाहिजे. आमच्या एक मीडिएटरमध्ये टाकून आणि त्याच्याकडे मागणी केली की आम्हाला एक सर्टिफिकेट पाहिजे आणि ते आम्हाला न लस घेता पाहिजे. त्यांना सांगितलं की हरकत नाही, मी मिळवून देतो. पोलिसांना सांगितल्याप्रमाणे लस न घेताच हे असं ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांना मिळालं. पोलिसांनी लगेच या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या आणि तपासातून या रॅकेटच्या मोडस ऑपरेंडीचा खुलासा झाला. जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं यासाठी सरकारकडून कोविन ॲपमध्ये काही सुविधा दिल्या गेल्या आणि त्याच सुविधांचा गैरफायदा घेतला गेला. कोविन ॲपमध्ये सध्या ऑनसाईट रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनसाईट रजिस्ट्रेशनमध्ये OTP शिवाय सुद्धा लसीकरण करण्याची मुभा आहे. ऑनसाईट रजिस्ट्रेशनमध्ये मोबाईल नंबर शिवाय सुद्धा लसीकरणाची नोंद होते. जर पहिला डोस घेतल्यानंतर नोंद केलेला मोबाईल हरवला असेल, जर पहिला डोस भारताबाहेर घेतला आणि दुसरा डोस भारतात येताना घेतला असेल तर, जर पहिला डोस वेळी सर्टिफिकेट जनरेट झालं नसेल तर, अशा प्रकारची नोंद व्हावी म्हणून ऑनसाईट रजिस्ट्रेशनमध्ये सुविधा करण्यात आली. याच सुविधेचा गैरफायदा उचलत लस न घेताच हे प्रमाणपत्र वाटण्याचं रॅकेट सुरू झालं. या सगळ्याचा मास्टर माइंड होता आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रावरचा डेटा ऑपरेटर. याच्यातला जो एक आरोपी आहे, जो ऑपरेटर आहे, कल्याणच्या शासकीय लसीकरण केंद्रामध्ये तो ऑपरेटर म्हणून कॉम्प्युटर चालवायचं काम करतो. तो आरोपीला ह्याच्यात तो आरोपी आहे, त्याला यांनं पकडलं आणि तो ते नाव ॲड करायचा त्या लिस्टमध्ये आणि न लस घेता तो ते सर्टिफिकेट द्यायचा. आणि असेच काही अजून एक आरोपी आमच्या ह्या गुन्ह्यामध्ये फरार आहे, तो UPमध्ये त्याचं लोकेशन दाखवत आहे, त्याला अजून अटक केलं नाही. अजून बरेचसे याच्यामध्ये आरोपी निष्पन्न होणार आहेत. ज्या लोकांना गरज आहे की काही लोकांचा ह्या सर्टिफिकेटबद्दल गैरसमज होता किंवा ह्या लसबद्दल गैरसमज होता की याच्यामुळं त्रास होतो आहे किंवा याच्यामुळं एखादा अवयव आपला खराब होतो आहे, असे जे गैरसमज होते किंवा ज्याला याच्याबद्दलची डीपली माहिती नव्हती, अशा लोकांनी हे सर्टिफिकेट घेतले 2,000-2,000 रुपयाला, कोणी 1,500 रुपयाला.
आणि जे बाहेर देशात जाणार आहेत आणि ज्यांना ह्या सर्टिफिकेटची गरज दाखवावं लागती, एअरपोर्टला हे सर्टिफिकेट दाखवावं लागतं, अशा लोकांनी एजी कोर्समध्ये हे सर्टिफिकेट विकत घेतले आणि हे सर्टिफिकेट त्याच सेंटरमधून आल्यामुळं ते जुनैन असे आहेत असं दाखवून ते सर्टिफिकेट दिले गेले. आरोपींनी लसीकरणाचं प्रमाणपत्र बनवण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातल्या हॉस्पिटलच्या कोडचा वापर केल्याचं सुद्धा तपासातून उघड झालंय. गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपीला आतापर्यंत अटक केलेली आहे आपण. शहनाज शेख, सिराज अन्सारी, दीपक मेहता आणि पिंटू पाटील असे 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. यांच्याकडून आत्तापर्यंत एकूण 80 प्रमाणपत्र, जे बोगस खरे प्रमाणपत्र आहेत परंतु लोकांना न लस घेता असे बोगस दिलेले आहेत, असे एकूण 80 प्रमाणपत्र त्यांच्याकडून आम्ही हे केले आहे. शिवाय लस न घेताच प्रमाणपत्र बनवण्यासाठी मुंबऱ्यातल्या या रॅकेटचं उत्तर प्रदेशातल्या आजमगड कनेक्शन सुद्धा समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आजमगडमधून जो आजमगडला इथून तो फोनवरून माहिती द्यायचा, आपलं आयडी, आपलं आधार कार्ड घ्यायचा, आपलं आधार कार्ड घेऊन आपला फोटो घ्यायचा आणि तो त्या तिकडे पाठवायचा आणि तो त्या लस घेतली अशी दाखवून तो सर्टिफिकेट यांना पण इकडे पाठवायचा महाराष्ट्रामध्ये. त्याची माहिती आहे, आमचे API तपास करत आहेत आणि तपासामध्ये तो पण आरोपी आमच्याकडून अटक केल्यानंतर पुढं काय कोण अजून ह्याच्यामध्ये सामील आहे ह्याच्याबद्दलची माहिती पुढे घेतली जाईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 19 ऑगस्ट 2021 मध्ये घेतलेल्या पहिल्या डोसचा कथित बॅच नंबर 4221Z2306 होता, तर 15 नोव्हेंबर 2021 मध्ये घेतलेला दुसरा डोसचा बॅच नंबर सुद्धा 4221Z2306 असाच होता. त्यामुळे यातली ही बोगसगिरी आरोपींना आता चांगलीच महागात पडली. पण पोलिसांनी लस न घेता प्रमाणपत्र घेणाऱ्यांना पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन तर केलंयच. शिवाय ज्यांनी अशा प्रकारचे लस न घेता प्रमाणपत्र घेतली त्यांचं लसीकरण करण्याचं सुद्धा स्पष्ट केलंय. आणि यामध्ये ह्या गुन्ह्याच्या सुरुवाती तपासात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आमचे API सरफरे, आमचे ह्याचे डायगरचे सिनियर PI गावडेसाहेब ह्या दोघांनी एक भरपूर कष्ट केलेलं आहे. आणि मी या माध्यमातून लोकांना विनंती करतो की ज्यानं असे सर्टिफिकेट घेतलेले असतील आमच्याकडून कसली कारवाई त्यांच्यावर केली जाणार नाही, त्यांना स्वतः होऊन पुढे यावा आणि आम्ही त्यांचं व्हॅक्सिनेशन करून घेऊ. लसीकरण करून घेणं ही कोरोना विरोधातल्या लढाईतली आपली सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे. पण काही अफवांवर विश्वास ठेवून लस न घेता प्रमाणपत्र मिळवणारे लोक उद्या सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यामुळे या सामाजिक अपराधात सामील असणाऱ्या देशपातळीवरच्या या रॅकेटची पाळमुळं खणून काढणं पोलिसांसमोरचं एक भलं मोठं आव्हान असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंब्रा.